नमस्कार। साधी सोपी तिखट चटपटीत अशी आज आपण दुधीची भाजी बनवून घेणार आहोत। तर बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही, पण अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर सगळेच आवडीने ही भाजी खातील। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक दुधी घेतलेला आहे, कोवळा दुधी घ्यायचा, आणि या दुधीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर जे बटाटा सोलायचं जे सोलानं असतं त्याने आपण अशा प्रकारे दुधीची साल काढून घेणार आहोत। दुधीमध्ये खूप सारे पोषण तत्व असतात जे आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे, म्हणून दुधीचा वापर हा तुम्ही आहारामध्ये अवश्य करा। तर आज आपण ही दुधीची भाजी डब्यासाठी बनवणार आहोत। लहान मुलं ही दुधीची भाजी खात नाहीत, नाक डोळे मुरडतात, त्यामुळे ही भाजी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून घेणार आहोत, जी तुम्ही देखील करू शकता आणि आपल्या लहान मुलांना खाऊ घालू शकता। आता या दुधीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि या दुधीमधला जो सफेद भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत। थोडासा यामध्ये मला बिया वाटत आहेत, त्यामुळे हा भाग आपण आता काढून घेणार आहोत अशा प्रकारे, आणि मग दुधीच्या फोडी बनवून घेणार आहोत। तर बघा, खूप असा हा मऊसूत कापसासारखा हा भाग असतो आणि म्हणून याला आपल्याला काढायचं आहे। यामध्ये बिया देखील तयार झालेल्या आहेत थोड्याफार, तर ह्याला मी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्या फोडी तयार करून घेऊया। दुधीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। दुधीचे पराठे बनवू शकता, दुधीचं थालीपीठ बनवू शकता। आज आपण दुधीची भाजी ही चणा डाळ घालून बनवून घेणार आहोत। एका बाउलमध्ये मी थोडीशी जवळपास पाव वाटी इतकी चणा डाळ भिजत घातलेली आहे। तर आता ही चणा डाळ भिजवल्यामुळे काय होतं की वाफेवरती शिजण्यास पटकन मदत होते, आणि यातच आता आपण दुधीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे घालून घेणार आहोत। यामध्ये आता दुधी घालून घेतलेलं आहे। आता गॅसवर आपण एक पॅन ठेवून घेणार आहोत। तर पॅन छान गरम झालं की यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल देखील छान गरम होणं गरजेचं आहे। यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊया, मोहरी तडतडणं गरजेची आहे। तर आता थोडीशी मोहरी घालून घेतली, सोबतच थोडंसं जिरं देखील घालून घेऊया। यातच थोडासा आपल्याला चिरून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर चमच्याभर इतका आम्ही ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे। आता याला व्यवस्थित आपण परतून घेऊया हलकासा रंग बदलेपर्यंत। आता तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घेणार आहोत। यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत। जवळपास 2 मिरच्या इथे मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि याला देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तिखट यामध्ये आपण नंतर घरगुती मसाला देखील वापरणार आहोत, त्यामुळे हिरवी मिरची आणि तिखट आपल्याला अंदाज घेऊनच घालायचा आहे। आता हा सर्व मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। यातच थोडंसं आपण हिंग घालणार आहोत। हिंग घातल्यामुळे कुठलीही भाजी पचण्यासाठी मदत होते। तर आता इतकं हिंग मी तेलामध्ये घालून घेतलेलं आहे, खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे। यामध्ये आता मी लहान आकाराचा टोमॅटो चिरून घातलेला आहे, त्याला देखील आपण परतून घेऊया। टोमॅटो गळण्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊया, म्हणजे पटापट टोमॅटो गळण्यास मदत होईल। तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। बघा, आता याला आपण पुन्हा मिक्स करून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा देखील घालू शकता, पण कांदा घातल्यामुळे काय होतं दुधीची भाजी हलकीशी गोडसर लागायला लागते। आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे। तर बघा, इथे 2 चमचे मी घरगुती मसाला घालून घेतलेला आहे। आपल्या घरी जो उपलब्ध असेल तो मसाला तुम्ही इथे घालू शकता। पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आणि हा सर्व मसाला परतून झाल्यानंतरच आपल्याला दुधीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। कुठलीही भाजीची फोडणी तयार करण्यासाठी खमंग फोडणी तयार होणं गरजेचं आहे। यामध्ये आता भिजत ठेवलेला जो दुधी होता तो आपण घालून घेणार आहोत। सोबतच चण्याची डाळ देखील यामध्ये घातलेली आहे आणि आता हा सर्व दुधी आणि चण्याची डाळ या मसाल्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून परतून घेणार आहोत। गॅस इथे मंद आचेवर ठेवलेला आहे।
डब्यासाठी कोणतीही फळभाजी जर तुम्ही बनवत असाल तर ती फळभाजी तुम्ही वाफेवर शिजवा. वाफेवर या भाज्या लगेच शिजून जातात. जास्तीत जास्त याला 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. यामध्ये आता मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. कसुरी मेथीचा खूप छान असा स्वाद या भाजीमध्ये येतो. आता हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवरती फळभाज्या या पटकन शिजतात कारण की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आपल्याला वरतून पाणी घालण्याची गरज पडत नाही. आता झाकण काढून घेतलेलं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यातील जी डाळ आहे ती अगदीच आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही. हलकीशी बोट चेपी होईल किंवा दाताखाली डाळ ही डाळ लागली पाहिजे अशा प्रकारे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं होतं आणि आता हे झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला ही मिक्स करून घेऊया भाजी. तर आता ही भाजी तयार आहे. तर आजचा हा दुधीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.